तर जेवढे सेक्शन आहेत ना, बघा आता सुरुवात करू ना, आता जेवढे सेक्शन आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपल्याला समजण्यासाठी असं विचार करू शकतो की टेक्निकल प्रोव्हिजन जे आहेत, आता सेक्शन 7-8 आहे, सेक्शन 7-8 आहे, सप्लाय आहे, कंपोजिट सप्लाय, मिक्स सप्लाय, हे क्लिअर होतं. त्यानंतर मग सेक्शन 9 मध्ये लेवी आहे, म्हणजे फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, ECO. सेक्शन 10 मध्ये कंपोजिशन. सेक्शन 11 मध्ये एक्झम्पशन, सप्लाय, लेवी, एक्झम्पशन. आता लेवी रिव्हर्स चार्ज असो या फॉरवर्ड चार्ज असो, त्याची व्हॅल्यू कशी काढणार? व्हॅल्युएशनसाठी आता आपण जो बघतोय सेक्शन, आपला लास्ट टाइम आपण घेतला होता सेक्शन 15, इथे व्हॅल्यू येते. आता जशी व्हॅल्यू येते त्याप्रमाणे टॅक्सपेअरला काय प्रोसिजर करायचे, मग प्रोसिजर प्रोव्हिजन काय आहे? तर टॅक्स इनवॉइस बनवा. जेव्हा टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे, टॅक्स इनवॉइस मग क्रेडिट डेबिट नोट जे काय असेल ते टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे, त्यावेळेस मग जी व्हॅल्यू दिली आहे इनवॉइसमध्ये, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स येईल, सर्विस येईल, व्हॅल्यू येईल, गुड्स असल्यास मग क्वांटिटी येईल, आणि मग व्हॅल्यू प्रॉपर असेल तर मग टॅक्स रेट 12-18-28 तर लावला जाईल. मग टॅक्स इनवॉइसमध्ये काय ॲक्च्युअल प्रोसिजर आहे? पण टेक्निकल प्रोव्हिजन म्हणजे याप्रमाणे बघा तुम्ही की टॅक्स रेट किती आहे, लेवी आहे, रेट नोटिफाय होईल, व्हॅल्यूशन सेक्शनप्रमाणे किंवा व्हॅल्युएशन रूलप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाईन करा, डिटरमाईन केलेली व्हॅल्यू जो नोटिफाय केलेला टॅक्स रेट आहे त्याप्रमाणे इनवॉइस बनेल, जो इनवॉइस बनला आहे तो रिटर्न्समध्ये त्याची माहिती GSR 1 मध्ये इनवॉइसची इन्फॉर्मेशन जाते. आता परचेस केला आहे, सेल केला आहे, दोन्ही जे काय केलं आहे त्याप्रमाणे मग इनपुट टॅक्स क्रेडिट, सेक्शन 16-21 हे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आता इनपुट टॅक्स क्रेडिटप्रमाणे जेव्हा GSR 3 भरतील, ITC घेणं, ITC रिव्हर्स करणं, हे GSR 3 मध्ये, रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागतं, कोणाला घ्यायची गरज नाही, हे 22-24 मध्ये सांगितलं आहे, सेक्शन 22-24 मध्ये सांगितलं आहे. आणि पुढे सेक्शन 25 मध्ये प्रोसिजर आहे त्याची, रजिस्ट्रेशनची अमेंडमेंट आहे, सस्पेन्शन, रिव्होकेशन आहे. मग ह्या प्रोसिजर जर नंबर सस्पेंड झाला, कॅन्सल झाला तर मग टॅक्सपेअरला करायचे. म्हणजे या मुख्य एवढ्या प्रोव्हिजन जे आहेत, हे जे सेक्शन आपण एवढे बघितलेत ह्याच्यामध्ये काय टेक्निकल प्रोव्हिजन आहे की माझा सप्लाय असेल तर मला बघायचं आहे की लेवी टॅक्सड किती होतो, 5, 12, 18, 28, मग जो काय होतो तो टॅक्स रेट व्हॅल्युएशनच्या सेक्शनप्रमाणे ती व्हॅल्यू डिटरमाईन करून त्याच्यावर तेवढी अमाऊंट टॅक्स लेवी होणार आहे. एक्झम्पशन असल्यास मग टॅक्स घेता येणार नाही. आता जर एक्झम्पशन असेल तर बिल ऑफ सप्लाय बनवा, आणि जर टॅक्सेबल असेल तर टॅक्स इनवॉइस बनवा. हे येईल फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, त्याप्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवा. आता जर का ह्या टेक्निकल प्रोव्हिजन जर माहिती नसतील तर हे जे होईल ह्या चुका होणे होतील. रिटर्न्स आहे, उशिरा जर टॅक्स पे केला तर इंटरेस्ट आहे, लेट फीज आहे, रिफंड आहे, हे सगळं प्रोसिजर ऑनलाईन होईल. पण त्याच्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत की सप्लाय, लेवी, एक्झम्पशन, व्हॅल्युएशन, ITC,
आता जर तुम्ही एक सेक्टर बघितला रिअल इस्टेट सेक्टर, तर रिअल इस्टेटचा कुठला सेक्शन आहे असा कुठला सेक्शन नाही आहे. बिल्डर्स किंवा प्रमोटर असतात त्यांनी किती टॅक्स कलेक्ट करायचा, गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं की लेवी काय असेल, नोटिफिकेशन आहे एक सगळ्यांकडे, जनरल सगळ्यां करताय. तसं बिल्डर्स किंवा प्रमोटर्स करता सेपरेट नोटिफिकेशन काढून त्यामध्ये त्याच्याकडे टॅक्स रेट दिलेत. मग कशावरती फॉरवर्ड चार्ज आहे, कशावर रिव्हर्स चार्ज आहे, मग 9(3)मध्ये आणि 9(4)मध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत त्यातला काय प्रोव्हिजन्स बिल्डर लागू आहेत. तुम्ही एक्झम्प्शन बघाल, एक्झम्प्शनमधल्याच काय प्रोव्हिजन बिल्डरला लागू आहेत. मग जर हेच माहीत नसेल आणि एखादा व्यक्ती जर एखाद्या पुस्तक आणलं की रिटर्नवरती कशाप्रकारे टॅक्स लागतो, त्याला हे माहितीच नाही आहे, काही यातलं कळणार नाही. फॉरवर्ड चार्ज माहीत नाही, रिव्हर्स चार्ज माहीत नाही, एक्झम्प्शन माहीत नाही, टाइम ऑफ सप्लाय. आता तसं जो टॅक्स पे करायचा आहे काही ठिकाणी तो फॉरवर्ड चार्जमध्ये नाही आहे. जसं एखाद्याने लँड ओनरची जागा घेते का बिल्डरने, आणि लँड ओनरला त्याला काय फ्लॅट द्यायचे, त्यावरती पण टॅक्स कोणाला भरायचा आहे, बिल्डरलाच भरायचा आहे. 50 फ्लॅट बिल्डरचे, 50 लँड ओनरचे. तर इथे टाइम ऑफ सप्लाय म्हणजे कुठल्या वेळेस टॅक्स देणं लागतो, मग तो टाइम ऑफ सप्लाय नॉर्मली दिला आहे तो सेक्शन 12, 13, 14 हे टाइम ऑफ सप्लायचे जनरल प्रोजेक्ट सगळ्यांकरता आहे. मग बिल्डर प्रमोटर करा त्यांनी नोटिफिकेशन काढून वेगळ्या प्रकारे की बिल्डिंग ज्या वेळेस त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस बिल्डरला टॅक्स द्यायचा आहे जे त्यांनी लँड ओनरला फ्लॅट दिलेत, हे त्यात दिलं आहे. मग टाइम ऑफ सप्लाय काय असेल टॅक्स देण्याचा, म्हणजे एक रेट काय असेल हे आलं, तरतूद काय असेल हेही आलं, कशामध्ये आलं, ह्या बेसिसवरच नोटिफिकेशनमध्ये आलं. व्हॅल्यू काय असेल, आता पहिला फ्लॅट विकला तो 40 लाखाला विकला, शेवटचा त्याच स्क्वेअर फूटचा फ्लॅट विकला तो 2-3 वर्षांनी विकला तो 50 लाखाला विकला, मग 40 लाखावर टॅक्स द्यायचा का 50 लाखावर द्यायचा, मग व्हॅल्यू काय असेल, जी लेटेस्ट जो विकला आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्स द्या. अशा प्रकारे ज्या काही तरतुदी आहेत ज्या त्या नोटिफिकेशन काढल्यात 1 एप्रिल 2019 बिल्डरसाठी वेगळ्या प्रकारे टॅक्स कलेक्शन आणखी प्रोव्हिजन जे आहे ते बनवलं गेल्या. 31 मार्च 2019 वेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट टॅक्स घेत होतं, आणि त्यानंतर रेट चेंज केले, त्यांचा ITC त्यांना रिस्ट्रिक्ट केला गेला आणि पुढे जाऊन रिव्हर्स चार्ज लागू केला गेला बिल्डर प्रमोटरवरती. मग हेच बेसिस आहेत किंवा ह्याच टेक्निकल प्रोव्हिजन आहेत, ह्याच टेक्निकल प्रोव्हिजन त्या नोटिफिकेशनद्वारे त्यांच्यावर लागू केलं गेलं. आता हे जर तुमचं क्लिअर झालं तर तुम्हाला कुठेही काही कुठल्याही पण सेक्टरचं काही बघायला गेलात तर हेच बघायचं आहे की तिकडे एक्झम्प्शन आहे का, टॅक्स रेट किती आहे, व्हॅल्युएशन कशा प्रकारे करायचं, टाइम ऑफ सप्लाय कसा काढायचा, ITC कुठे रिस्ट्रिक्ट केलं आहे का, बस हेच बघायचं, बाकी काय नाही. हे कळलं एकदा का तुम्ही कुठेही कुठलेही तुम्ही बुक घ्याल, कुठल्या सेक्टरमध्ये बुक मिळतात मार्केटमध्ये, ज्या सेक्टरचा तुम्हाला ऑडिट करायचा असेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला हेच बघायला पाहिजे की त्या सेक्टरला कंपोजिट सप्लायची प्रोजेक्ट कुठे लागू होते का, कुठे कंपोजिट सप्लाय त्यामध्ये येतो का, लेवीचा टॅक्स रेट काय, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काय सप्लाय केला असेल, मग सप्लाय गुड्स आहे सर्व्हिस आहे हे बघून त्याप्रमाणे त्याला एक्झम्प्शन व्हॅल्युएशन टाइम ऑफ सप्लाय ITC रिस्ट्रिक्शन हे सगळं बघितलं का, मग ते जीवशर्मांना कसं दाखवलं आहे, सिबित कसं गेलं आहे, त्याचं ITC कुठे ब्लॉक आहे, कुठे त्यांनी रिव्हर्स केलं आहे, काय केलं आहे, हे सगळं बघितलं ती क्लिअरिटी येऊन जाईल. आता आपण आहोत कुठे, आणि एक प्लेस ऑफ सप्लाय आहे तो IGST मधला. आता आपण आहोत कुठे, इथे सेक्शन या 15 आहोत. मी हे काय सांगतोय कशाकरता आपण समजून घेतोय, कारण की जे समजून घेतोय थोडंसं बोरिंग वाटेल, कंटाळवाणं वाटेल, पण तुम्हाला त्याचा उद्देश कळला तर मग तुमचा इंटरेस्ट मेंटेन होईल. म्हणून मी थोडंसं बॅकग्राऊंड दिलं पुन्हा एकदा, मध्ये गॅप पण पडते, थोडंसं परत काय करायला लागतं, आपण कुठे होतोय थोडं सांगायला लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की व्हॅल्युएशन जे आहे याचा बेसिस काय, की पहिले हे बघा की व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढताना, म्हणजे एक सप्लायर आहे जो सप्लाय करतो तो संपूर्ण प्राईस अदा करणार आहे का कॅशमध्ये, जर काइंडमध्ये करणार असेल तर व्हॅल्युएशन मग रूलप्रमाणे होईल. जसं आपण जुनी वस्तू देतो म्हणजे असं एक्सचेंज आहे,
काही एखादी वस्तू समजा 40,000 असेल तर एक्सचेंजमध्ये 4,000 रुपये त्या वस्तूची किंमत करत असतील तर 36,000 रुपये आपल्याला कॅशमध्ये द्यायला लागतात. 4,000 आपण जुनी वस्तू दिली, मग ते टीव्ही असो, एसी असो, कार असो, बाईक असो, काही असो. तर मग सेक्शन 15(1) व्हॅल्यू निघत नाही. तसंच रिसिपिएंट हा रेडर पर्सन असेल तरी पण सेक्शन 15(1) व्हॅल्यू येत नाही. आणखीन 15(5) काही गुड सर्व्हिसेस गव्हर्नमेंटने नोटिफाय केले त्यांची व्हॅल्यू कशी काढायची हे त्यात दिलंय. हे तीन चेक करायचे, तीन हे ही चेकलिस्ट आहे की चेक करा कन्सिडरेशन संपूर्ण आहे का. दुसरं रिसिपियंट हा सप्लायर, आणखीन रिसिपियंट हे रेटेड पर्सन आहेत का, आणि 15(5) सप्लाय होतो का. 15(5) सप्लाय होत नाही आहे, प्राईस संपूर्ण अदा करणार आहे अनरेटेड पर्सन आहे आणि 15(5) सप्लाय नाही आहे, तर मग सेक्शन 15(1) व्हॅल्यू डिटरमाइन होईल. अदरवाईज रूलप्रमाणे जायला लागेल. एकदा व्हॅल्यू डिटरमाइन झाली आयदर 15(1) किंवा रूलप्रमाणे, त्यानंतर याच्यामध्ये ॲड काय होतं, जसं दुसऱ्या कुठल्या कायद्यामधला टॅक्स असेल तो त्यामध्ये ॲड करा. समजा एक 10,000 रुपये व्हॅल्यू आलेली आहे आणि दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार 1,000 टॅक्स लागत असेल तर तो ॲड करा, म्हणजे 11,000 होईल आणि याच्यावर GST लावू. ऑल टॅक्सेस लिव्हिड अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स, हे काय करा, त्यामध्ये जी व्हॅल्यू आली आहे 15(1) किंवा रूलप्रमाणे त्यामध्ये ही व्हॅल्यू ॲड करा, नंतर त्याच्यावर GST आकारणी होईल. तसंच रिसिपियंटला सर्टन पेमेंट करायचे, समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट 4 लाखाचा आहे आणि त्यामध्ये सप्लायर काय सांगतो रिसिपियंटला की मी एक सब कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्याचे 1,50,000 रुपये तुम्ही त्या व्यक्तीला पे करा, 3,500,000 रुपये मला केला पे करा. तर जर त्यांनी 3,500,000 रुपये रिसिपियंटला पे केले आणि दुसऱ्याला 50,000 पे केले तरी हे 3,50,000 प्लस 50,000 इन्क्लूड करून 4 लाखाचा इनव्हॉइस बनला पाहिजे. तिसरं इन्सिडेंटल एक्सपेन्सेस, म्हणजे जसं पॅकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन असे कुठलेही ॲडिशनल चार्जेस मुख्य सप्लायवर लागत असतील तर जो सप्लाय दिला जातो आहे हा कंपोजिट सप्लाय होतो. मुख्य प्रिन्सिपल सप्लाय जो आहे प्लस तो करण्याकरता पॅकिंग, लोडिंग अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन, इन्शुरन्स, कमिशन, इंस्टॉलेशन, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन असे कुठले चार्जेस जर का सप्लायरकडून लावले जर असतील तर ती व्हॅल्यू प्रिन्सिपल सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये ॲड झाली पाहिजे आणि जी व्हॅल्यू येईल त्याच्यावर GST लावला जाईल. तसंच पेमेंट डिले झालं, जर पेमेंट डिले झालं म्हणून का एक्स्ट्रा चार्जेस सप्लायर घेत असेल रिसिपियंटकडनं तर त्या व्हॅल्यूवरती जो प्रिन्सिपल सप्लायचा टॅक्स रेट आहे तोच त्याच्यावरती लागू होईल. आणि ज्या वेळेस रिसिपियंटकडनं ते पैसे मिळतील त्यावेळेस तो टॅक्स देणं सप्लायरला लागू होईल. तर रिसिपियंटकडून डिलेड पेमेंटचे पैसे मिळालेच नाही तर टॅक्स द्यावा लागत नाही. जेवढे पैसे मिळतील, समजा 50,000 रुपयाचा समजा मागणी केली की लेट चार्जेस 50,000 द्या आणि रिसिपियंट सांगितलं नाही 50,000 जास्त होतात 30,000 घ्या, त्यांचं असं प्रकारे काय यामध्ये कमी जास्त त्यांनी अमाऊंट केली तर जेवढी अमाऊंट रिकवर होईल तेवढी अमाऊंट सप्लायर देणं लागेल टॅक्स कलेक्ट केलं त्याप्रमाणे. तसंच आणखीन काय होतं, सबसिडी आहे. सबसिडी वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट देतं. आता सबसिडी डायरेक्ट लिंक टू इनव्हॉइस असली पाहिजे. आता जसं बघा एक ग्रामीण भाग आहे, आता वेगवेगळे कम्प्युटर ट्रेनिंग देणाऱ्या संस्था आहेत. एका संस्थेला गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला आम्ही 5 लाख रुपये देतो, तुम्ही तुमची एक शाखा जी आहे ही ग्रामीण भागात सुरू करा. 10 लाख रुपये खर्च आहे, 5 लाख गव्हर्नमेंटने दिले, 5 लाख त्या संस्थेने स्वतः इन्व्हेस्ट केले, 10 लाख इन्व्हेस्ट केले. इथे जी स्टुडंटची कुठली फी आहे त्या फी स्टुडंटला काही मिळत नाही याच्यामध्ये. त्यामुळे इकडे जी सबसिडी आहे ही डायरेक्ट लिंक टू इनव्हॉइस नाही आहे. डायरेक्ट लिंक टू इनव्हॉइसचा अर्थ काय होतो की जसं एक खत विकणारी एक 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 कंपनी आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना जेव्हा खत द्याल, समजा 1,000 रुपयाची बॅग असेल ती तुम्ही त्यांना 700 रुपयात द्या,
300 रुपये गव्हर्नमेंट म्हणतात की आम्ही देऊ. इथे काय होईल, जो सप्लायर इनवॉइस बनवतो त्यामध्ये 700 रुपये हा बायर देईल आणि 300 रुपये कोण देईल, गव्हर्नमेंट देईल. तर इथे काय होईल, 700 रुपये गव्हर्नमेंट दिले, हे काय लिंक इनवॉइसची लिंक आहे. इथे जर गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी जर हे 300 रुपये दिले असतील तर ही व्हॅल्यू टॅक्सेबल होणार नाही, 700 रुपये टॅक्सेबल होतील. पण अदर दॅन दुसरे कोण दिले, समजा एखादी सामाजिक संस्था आहे, त्यांनी समजा सांगितलं की आम्ही 300 रुपये स्पॉन्सर करतो, तुम्ही 700 रुपये शेतकऱ्यांकडनं घ्या, 300 रुपये आमची संस्था देईल, त्या केसमध्ये 1000 रुपयावर जीएसटी लागू होईल. दोन अटी काय आहेत, की जर सबसिडी डायरेक्टली लिंक टू इनवॉइस प्राईस आहे, पण काय म्हटलं, एक्सक्लुडिंग सबसिडी प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, व्हॅल्यूमध्ये ॲड करा, 700 रुपये बाहेर पे करतोय, ओके, आणि 300 रुपये ॲड करा. जर गव्हर्नमेंट देत नसेल तर ॲड करा, 1000 रुपये ॲक्च्युली सप्लायची किंमत आहे, 1000 रुपये जीएसटी लागेल, ओके. पण ती डायरेक्ट लिंक टू इनवॉइस पाहिजे. आणि जसं हे जे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये बायर जे पे करतोय त्यात सबसिडी नाही आहे, सप्लायरला सेटअप करण्याकरता गव्हर्नमेंटने अमाऊंट दिली, ही डायरेक्ट लिंक टू इनवॉइस नाही आहे. आणि इथे अशा प्रकारे जर इथे डायरेक्ट लिंक टू इनवॉइस आहे, म्हणजे ॲक्च्युली जो सप्लाय होतोय त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन जर गव्हर्नमेंटचं असेल तर ही व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही. अदरवाईज अदर दॅन सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, इथे लोकल अथॉरिटी शब्द नाही आहे, गव्हर्नमेंट दोनच दिले, एक सेंट्रल आणखीन स्टेट. आणि वजा काय करायचं, जर ॲट द टाईम ऑफ सप्लाय डिस्काउंट दिलं जर असेल तर डिस्काउंट वजा करायचा. डिस्काउंट एक दोन प्रकारचा असतो, एक डिस्काउंट असतो की जेव्हा सप्लाय होतोय डिस्काउंट तेव्हाच दिला जातो, आणि दुसरा डिस्काउंट काय असतो, होलसेल डिस्काउंट. म्हणजे सप्लाय आज दिला आहे आणि डिस्काउंट 2 महिन्यांनी येईल, 4 महिन्यांनी येईल, 6 महिन्यांनी येईल, तर त्याचं ॲग्रीमेंट जर असेल आणि तो डिस्काउंट लिंक टू इनवॉइस असेल, तर समजा एक 2 लाखाचा सप्लाय घेतला, मला काय सांगितलं, मी मार्केटला विकतोय, तर मला मॅन्युफॅक्चरने काय सांगितलं की तुम्ही जर का 5 लाखाचा जर का माल विकला या 2 महिन्यात तर तुम्हाला आम्ही 10% ॲडिशनल डिस्काउंट देऊ. मी पहिले 2 लाखाचा माल मागवला, त्यानंतर मी आणखीन 1 लाखाचा माल मागवला, नंतर मी आणखीन 1.5 लाखाचा माल मागवला, आणि त्यानंतर मी 50,000चा माल मागवतो किंवा 1 लाखाचा आणखीन मागवतो, तर इथे 5.5 लाख होतील. मी 5 लाख जर इथे एक्सेड केले तर मला 10% डिस्काउंट मिळणार आहे, आणि मग त्यांनी मला 55,000चा डिस्काउंट दिला. तर हे काय होईल, इथे 10%, इथे 10%, इथे 10%, सगळीकडे लिंक टू इनवॉइस आहे आणि त्याचं ॲग्रीमेंट आहे की तुम्ही एक जसा रेनी सीझन आहे, जसा समर सीझन आहे, यात जे विकलं जातं त्याचे मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला काय करतात किंवा होलसेलरला स्कीम देतात की ह्या स्कीमप्रमाणे तुम्ही एवढा माल विकलात तर तुम्हाला आम्ही ॲडिशनल डिस्काउंट देऊ. मग इथे ॲग्रीमेंट होतं, हे जर ॲग्रीमेंट असेल तर इथे जी व्हॅल्यू कमी होईल तेवढं ITC मग रिव्हर्स करायला लागेल रेसिपियंटला. पण जर का चांगला परफॉर्मन्स दिला, म्हणजे इथे मला ॲग्रीमेंट नाही केलं, काही सांगितलं नाही, आणि मला ॲडिशनली सांगितलं की तुम्ही चांगला वगैरे हा बिझनेस केला आहे, तुम्हाला आम्ही 50,000 डिस्काउंट देतो, मग त्यांना मी जी अमाऊंट देणार आहे त्यात 50,000 कमी देईन. पण इथे ITC रिव्हर्स होणार नाही, फक्त त्यांना 50,000 कमी देण्याकरता कमर्शियल क्रेडिट नोट इश्यू होईल. सप्लायर काय करेल, कमर्शियल क्रेडिट नोट त्याला नाव आहे, GST ती क्रेडिट नोट नाही. व्हॅल्युएशनप्रमाणे ज्या व्हॅल्यूवरती GST लागला पाहिजे त्या व्हॅल्यूवर GST दिलेला आहे. आता रिसिपियंटकडनं किती रुपये घ्यायचे, 5,55,000 घ्यायचे का 5 लाख घ्यायचे, हा सर्वस्वी निर्णय सप्लायर्स आहे. त्याला वाटलं आपण डिस्काउंट देऊ, त्याने दिला, पण ह्याचा GST व्हॅल्यूवरती टॅक्सवरती काही फरक पडणार नाही. म्हणजे 5,50,000 ITC रिसिपियंट घेईल, सप्लायर तो जमा करेल. पण ॲग्रीमेंट जर असेल तर जशी ही व्हॅल्यू दिली जाईल या GST पण लेवी होईल. म्हणजे 50,000 सप्लायच कमी झाला, मग तेवढा ITC रिसिपियंटला रिव्हर्स करायला लागेल, ओके. आणि ह्यात मी एक सांगितलं होतं की माझ्याकडे असे एक बरेच डिस्ट्रीब्युटर असे आहेत की त्यांना माल घ्यायला लागतो 1 लाखाला, जो विकायचा असतो 1,10,000
पण त्यांना मार्केटमध्ये हा 1 लाखाला परचेस केलेला माल कुठे कुठे 90 हजार, कुठे कुठे 95 हजाराला विका, असं मॅन्युफॅक्चरर सांगतो. आता ह्यांनी जर 1 लाख 10 हजारला विकला असता तर ह्यांना 10% मार्जिन मिळालं असतं. ते 10% मार्जिन त्यांचं मॅन्युफॅक्चरर त्यांना मेंटेन करून देतो. मग हे क्लेम पाठवतात की आम्हाला 90 हजारला विकल्यामुळे 10 हजार काय झाले, नुकसान झाले, आम्हाला 10% 9 हजार फायदा व्हायला पाहिजे. मग त्याप्रमाणे यांना 81 हजाराचा जर खरेदी झाली असती तर 90 हजारला विकला गेला असता, 85 हजाराला खरेदी झाली असती तर 95 हजाराला विकला गेला असता. जे काही अमाऊंट त्यांची असेल त्याप्रमाणे तेवढ्या अमाऊंटची कमर्शियल क्रेडिट नोट सप्लायर इश्यू करतो. आता इथे काय होतं, वस्तू परचेज केली 1 लाखाला, विकली 90 हजारला. आता 1 लाखावरचा GST त्यांच्याकडे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटरला येतो, आणि विकताना मात्र कलेक्ट करतात 90 हजारावरती, विकताना कलेक्ट करतात 95 हजारावरती. त्यामुळे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिटरला जेवढा ITC जमा झालेला असतो त्यातूनच आउटपुट टॅक्स पे केला जातो. त्यांना कॅशमध्ये काय पेमेंट करण्याची वेळच येत नाही अशा ट्रान्झॅक्शनमुळे उलट्या सुलट्या. आणि ही हा नियम असल्यामुळे की जर का ॲग्रीमेंट नसेल आणि कोसेल डिस्काउंट दिला तर तिकडे ITC रिव्हर्स करायचा नाही आहे रिसिपियंटला. त्यामुळे मग मॅन्युफॅक्चरला हे नुकसान भोगावं लागतं आणि त्याचा फायदा डिस्ट्रीब्युटरला मिळतो की त्याला कॅशमधनं GST भरायला लागत. एवढं आपण लास्ट टाइम बघितलं होतं ना. आता जर ह्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय काढताना जर रिसिपियंट हा नॉट रिलेटेड पार्टी असणं गरजेचं आहे. हा रिलेटेड पार्टी जर असेल, आता रिलेटेड पार्टी कोण आहे हे दिलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये, सेक्शन 15च्या खाली एक्सप्लेनेशन आहे त्यात दिलं आहे. आणि यामध्ये एक आहे की सच पर्सन्स आर ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. डायरेक्टर हे कंपनीमध्ये असतात. आता कंपनी जर असेल, आता ए हा एक ए लिमिटेडचा एक शेअर होल्डर आहे आणि बी हा बी लिमिटेडचा एक शेअर होल्डर आहे, म्हणजे इंडायरेक्टली ओनर आहे. आणि ए अपॉइंटेड ॲज अ ऑफिसर किंवा डायरेक्टर इन बी लिमिटेड, किंवा बी इज अपॉइंटेड ॲज ऑफिसर किंवा डायरेक्टर इन ए लिमिटेड. आता या प्रकारे ए आणि बी काय झाले, रिलेटेड पर्सन झाले. सच पर्सन्स आर ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. दोन कंपन्या आहेत, एक ए लिमिटेड आणि दुसरी बी लिमिटेड. ओके, तर जर बी लिमिटेडच्या बीला जर एने त्याच्या कंपनीत ऑफिसर म्हणून अपॉइंट केला तर मग ए लिमिटेड बी लिमिटेड काय होतील, रिलेटेड पर्सन होतील, पार्टनर. सच पर्सन्स आर लीगली रेकग्नाइज पार्टनर्स इन बिझनेस. पार्टनरशिप फर्म आहे. आता एक तुमचा प्रोप्रायटरी बिझनेस आहे, यांचा पण प्रोप्रायटरी बिझनेस आहे. ओके, आणि समजा एखादा बिल्डर असतो, त्याला एखादी बिल्डिंग बांधायची, तो त्याला पार्टनर पाहिजे असतात. तर मी एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे, मला सिमेंट लागेल तर तुम्ही द्यायचं, तुम्ही म्हणाल मी घेऊन माझा काय इंटरेस्ट आहे, तुम्हाला मी पार्टनर म्हणून देतो. जे काय मटेरियल लागेल इमिजिएट तुम्ही द्यायचं आणि जसे पैसे रिकवर होतील त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट मिळेल, आणि प्लस जे प्रॉफिट येईल त्यात तुम्हाला 1-20%, 10% काय शेअर देईल. अशा प्रकारची पार्टनरशिप असू शकते ना. मग इथे ए आणि बी सच पर्सन्स आर लिगली रेकग्नाइज पार्टनर्स इन. आता जसं ए एक पार्टनर आहे, बी एक पार्टनर आहे, एक पार्टनरशिप फर्म आहे. आता ए आणि बी वेगळा बिझनेस पण करत असतील तर ए आणि बिझनेस बी काय झाले, रिलेटेड पर्सन झाले, कारण की एका पार्टनरशिप फर्ममध्ये ते दोघं एक पार्टनर आहे. एम्प्लॉयर एम्प्लॉई, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. आता समजा एक साडीचं शॉप आहे आणि जो त्याच्याकडे कामाला व्यक्ती आहे त्याच्या घरी त्याच्या बहिणीचं लग्न असेल तो आपल्या दुकानामधून साड्या घेईल ना. मग इथे रिटेल पर्सन आहे. आता रिटेल पर्सन आहे तर मार्केटमध्ये जर साडी 300 रुपयाला विकली जाते तर मालक आपल्या एम्प्लॉईला किती रुपयाला देईल, 300ला देईल का समजा त्याला 200ला येते तर मग कमी कॉस्टला देईल. मग इथे सांगतो की तुम्ही व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू नाही काढायची, रूलप्रमाणे व्हॅल्यू काढायची, कारण तो अनरिलेटेड पर्सन आहे. मग अनरिलेटेड पर्सनला कशाप्रकारे व्हॅल्यू डिटरमाइन करायची तिकडे दिलं आहे, त्याचप्रमाणे व्हॅल्यू काढायची.
एनी पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली ओन्स कंट्रोल्स और होल्ड्स 25% और मोर ऑफ द आउटस्टँडिंग वोटिंग स्टॉक और शेयर ऑफ बोथ ऑफ देम. आता मिस्टर एक्स होल्ड्स शेअरिंग हॅविंग वोटिंग राईट 25% और मोर ऑफ कंपनी ए अँड कंपनी बी. दोन्ही कंपनीमध्ये त्याच्याकडे तो राईट आहे. तर इथे कंपनी ए आणि कंपनी बी काय झाले, लीडर पर्सन झाले. आता कसं असं की हा कन्सेप्ट आहे कंपनीच्या मध्ये की एक होल्डिंग कंपनी असते, होल्डिंग कंपनी इज अ कंपनी दॅट ओन्स मोर दॅन 50% ऑफ अनदर कंपनी स्टॉक अँड हेन्स हॅज अ कपॅसिटी टू कंट्रोल इट्स ऑपरेशन. आता एक कंपनी असते एखादी मोठी, त्यांचे काही स्पेअर पार्ट्स वगैरे दुसऱ्या कंपन्यांकडनं ते घेत असतात. म्हणजे आपल्या इथे एखादी इंडस्ट्री आली तर त्या एका इंडस्ट्रीमुळे एका मोठ्या कंपनीमुळे आणखीन छोट्या मोठ्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात त्यांना बिझनेस मिळतो, तिथल्या एम्प्लॉईजला बिझनेस मिळतो, ट्रान्सपोर्टरला बिझनेस मिळतो. त्यामुळे जेव्हा आपण बघतो बा एखादा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येणार आहे तर किती गुंतवणूक होणार आहे आणि किती महाराष्ट्राला फायदा होणार आहे असा तो हिशोब असतो. त्यामध्ये मुख्य कंपनीमध्ये किती लोक कामाला लागतील त्यामुळे वाढणारा मिळणारा रोजगार प्लस इतर कंपन्यांचा रोजगार असा विचार केला जातो. आणि एखाद्या कंपनीला समजा चांगल्या प्रकारे दुसऱ्या कंपनीकडनं माल पाहिजे असेल आणि तो जर का तिथले ऑपरेशन्स किंवा मॅनेजमेंट जर प्रॉपर नसेल तर ही कंपनी काय करते, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे काही शेअर्स घेते जेणेकरून तिथे आपल्याला इंटरफेअर करता येईल. वेगवेगळ्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मुख्य कंपनी काही इन्व्हेस्टमेंट लावते, काही शेअर त्यांचे घेते. मग ह्या केसमध्ये जे काय त्यांच्यामधला व्यवहार आहे बायर सेलरचा हा आता ते लीडर पर्सन नाही आहेत, मग ती व्हॅल्यू मॅन्युपुलेट होऊ नये म्हणून मग अशा प्रकारचा इथे या प्रोव्हिजन केलं आहे की बा ही होल्डिंग कंपनी आहे, ही पेरेंट कंपनी आहे, या कंपनीचा हस्तक्षेप त्या कंपनीत चालतो. मग ह्या दोन कंपनी काय झाल्या, लीडर पर्सन झाल्या. ऑन पेपर दोघांचे कान वेगळे असतील, जेची नंबर वेगळे असतील, पण जर का त्याच्यामध्ये 25% किंवा जास्त त्यांच्याकडे काय अधिकार आहे, होल्ड्स 25% और मोर ऑफ द आउटस्टँडिंग वोटिंग स्टॉक और शेअर ऑफ बोथ ऑफ देम, तर ते लीडर पर्सन समजावे. वन ऑफ देम डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल्स द अदर. आता दिस शॅल इन्क्लूड ऑल द होल्डिंग सबसिडियरी रिलेशनशिप इन्क्लुडिंग सबसिडियरी ऑफ अ सबसिडियरी कंपनी. ह्या कसं कसं होतं, एक्झाम्पलवर मला कळेल की हजमन लिमिटेड प्लेज सिग्निफिकंट रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी डिझाईन स्पेसिफिकेशन क्वालिटी कंट्रोल मार्केटिंग ऑफ वाईप लिमिटेड. हजमन लिमिटेड काय करतो, काही पॉलिसी डिसाईड करतो वाईप लिमिटेडच्या. इथे हजमन लिमिटेड आणि वाईप लिमिटेड काय होतील, लीडर पर्सन होतील. जसं एक शेअर होल्डर आहे तसं दुसरा ऑप्शन काय, कंट्रोल. त्यांनी अधिकार कंट्रोलचा घेतला की आम्हाला जर कंट्रोल मिळाला तर आम्ही इकडे एवढे इन्व्हेस्टमेंट करू. पण त्यांच्याकडे इथे 25% असा काही हिशोब नाही आहे शेअरचा. शेअर त्याच्याकडे मे बी 20% असतील, पण त्यांनी त्याच्या बदल्यात आम्ही इथल्या पॉलिसी डिसाईड करू हे अधिकार घेतले. बोथ ऑफ देम आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल बाय थर्ड पर्सन. म्हणजे असं एक्स लिमिटेड कंट्रोल द कंपोजिशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ ए लिमिटेड बी लिमिटेड. या दोघांना कंट्रोल करतो एक्स लिमिटेड, तर ए आणि बी काय झाले, लीडर पर्सन झाले. टुगेदर दे डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल अ थर्ड पर्सन इफ ए लिमिटेड बी लिमिटेड टुगेदर कंट्रोल्स एक्स लिमिटेड. दोघं मिळून कंट्रोल करतात एक्स लिमिटेडला, तर ए आणि बी काय झाले, ट्रीटेड ॲज लीडर पर्सन आणि मेंबर्स ऑफ सेम फॅमिली. मेंबर्स ऑफ सेम फॅमिली, फॅमिलीचं डेफिनेशन इन्कम टॅक्समध्ये वेगळं आहे आणि जी एस टीमध्ये वेगळं आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये आपण जो अर्थ काढतो तो अर्थ वेगळा असू शकतो, प्रत्येक लॉमध्ये फॅमिलीचा अर्थ वेगळा आहे. इथे काय अर्थ दिला आहे फॅमिलीचा, तर फॅमिली म्हणजे नवरा बायको ऑलवेज आणि त्यांची मुलं जी असतील की कधी विदाऊट एनी कंडिशन, तेवढं तर काय फॅमिली आहे. आता जर पेरेंट्स ग्रँड पेरेंट्स ब्रदर सिस्टर एखाद्या व्यक्तीचे जर कंडिशन आहे, जर ते होल्ली किंवा मेनली जर डिपेंड असतील तरच ते फॅमिली आहे. समजा ए हा एक व्यक्ती आहे, ए आणि बी हे हजबंड वाईफ आहेत, त्यांचा मुलगा सी आहे, तर हे फॅमिली आहे. पण डी ई एफ हे पेरेंट ग्रँड पेरेंट ब्रदर्स कोणी असतील, तर डी ई एफ हे डिपेंड आहेत ए, ए चा बिझनेस आहे, ए वर डिपेंड आहेत का मेनली किंवा होल्ली, नाही आहेत, मग ते फॅमिली नाही.
ओके, एका घरातील राहत असतील, एका घरात जरी राहत असतील ते, तरी पण डी ई एफ जर होलली किंवा मेनली डिपेंड नाही आहेत तर ते फॅमिलीमध्ये येत नाही, म्हणजे एल्डर पर्सनमध्ये येत नाहीत ते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मोबाईलचा शॉप आहे आणि त्यांनी जर का आपल्याच भावाला मोबाईल तो विकत असेल तर तो अनएडेड पर्सन आहे, कारण या व्याख्येप्रमाणे डिफिनेशनप्रमाणे तो फॅमिलीमध्ये येत नाही. त्याचा वेगळा व्यवसाय किंवा वेगळी नोकरी आहे तो डिपेंड नाही आहे त्या भावावरती, तर तो अनएडेड पर्सनमध्ये येतो. नवरा बायको आणि मुलं हेच फक्त विदाऊट एनी कंडिशन फॅमिलीमध्ये येतं. तसंच आणखीन द टर्म पर्सन ऑल्सो इन्क्लूड्स लीगल पर्सन्स, पर्सन्स हू आर असोसिएटेड इन द बिझनेस ऑफ वन ऑफ अनदर, इन दॅट वन इज सोल एजंट, सोल डिस्ट्रीब्युटर, कन्सेशनर, हे डीम टू बी रिलेटेड, त्यांना रिलेटेड पर्सन मानलं जाईल आणि लीगल पर्सनला पण. आता हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की रिलेटेड पर्सन म्हटलं हे नाही आहे म्हणजे अनरिलेटेड पर्सन आहे. आणि आता व्हॅल्यू इज सोल कन्सिडरेशन आहे की नाही आहे. आता जर व्हॅल्यू इज सोल कन्सिडरेशन आहे की नाही आहे, जसं एक्सचेंज ऑफर आहे, बार्टर आहे, इथे व्हॅल्यू कॅशमध्ये पेमेंट केलं जात नाही संपूर्ण, सेक्शन 15(4) लेस डाऊन दॅट वेअर सबसेक्शन 1 इज नॉट ॲप्लिकेबल, किंवा ॲप्लिकेबल होणार नाही, की जर रिलेटेड पार्टी असेल सेक्शन 15(1) प्रमाणे व्हॅल्यू निघणार नाही, आणि दुसरा प्राईस इज नॉट द सोल कन्सिडरेशन, संपूर्ण कॅशमध्ये पेमेंट होत नाही, तर मग तिकडे तुम्हाला रूल 27-31 बघायला लागतील. हे 15(4) प्रमाणे तुम्हाला जावं लागेल. 15(1)ची कंडिशन तिकडे फुलफिल होत नसल्यामुळे 15(4) प्रमाणे त्याचे रूल 27-31 बघायला लागतील. तर त्याप्रमाणे रूल 27 जो आहे, कन्सिडरेशन नॉट होल्ली इन मनी, जसं आपण मोबाईल जुना देऊन नवीन घेतो, मी बाईकची बॅटरी जुनी दिली नवीन घेतली, ह्या केसमध्ये काय बघायचं आहे? आता मला सांगितलं 1400 रुपये द्या आणि जुनी बॅटरी द्या, 1400 रुपये द्या आणि जुनी बॅटरी द्या. मी म्हटलं 1400 रुपये मला जुनी बॅटरी दिली नाही, तर म्हणाले 1600 रुपये त्याची एम आर पी आहे. मी त्यांनी इमिजिएटली काय केलं, 200 रुपये ॲड केले आणि मला 1600 सांगितले. म्हणजे ठीक आहे, मला काय करायचं, जुनी बॅटरी मी त्यांना देऊन टाकले. त्यांनी 1400 रुपयाचा इन्व्हॉइस बनवला. म्हणजे आता 1400 रुपयावर टॅक्स जमा होईल, हे योग्य आहे का अयोग्य आहे? तर इथे काय दिलं आहे की ज्यावेळेस कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी आहे त्यावेळेस ओपन मार्केट व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे जर का मी जुनी बॅटरी दिली नसती तर किंमत 1600 होती. म्हणजे 1600 ही काय, नॉर्मली 1600 रुपये किमतीने ती बॅटरी विकली जाते, तर 1600 रुपये ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. मग पहिला ऑप्शन काय आहे? आता इथे असं नाही आहे की ए बी सी डी ह्यातला कुठला ऑप्शन जो आवडतो सप्लायरला तो घ्या, असं नाही आहे. ह्यात काय दिलं आहे की व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. पहिली ऑर्डर काय, ए ऑप्शन जर लागू होत नसेल तर बीला जा, बी ऑप्शन जर लागू होत नसेल तर सीला जा. म्हणजे ओपन मार्केट व्हॅल्यू जर उपलब्ध नसेल तर मला बी ऑप्शन बघायचं आहे, पण ओपन मार्केट व्हॅल्यू जर उपलब्ध आहे तर तोच ऑप्शन घ्यायचा आहे, बी सी डी बघायचेच नाही. मग इथे उपलब्ध होती 1600 रुपये, ओपन मार्केट व्हॅल्यू उपलब्ध आहे, मग 1600 रुपये त्यांनी घ्यायला पाहिजे. जर एक्सचेंज ऑफर असेल तर एक्सचेंज ऑफरमध्ये, एक्सचेंज ऑफर नसताना जी व्हॅल्यू असते त्याच व्हॅल्यूवरती एक्सचेंज ऑफर जरी असेल तरी जी एस टी घ्यायचं आहे. म्हणजे 1600 रुपये समजा ज्यावेळेस तुम्ही नवीन मोबाईल घ्यायला जाल, सांगाल जुना मोबाईल माझा काय बरोबर वर्क करत नाही, नवीन मोबाईल मला पाहिजे, तर तुम्ही 40,000 रुपयाचा मोबाईल त्यांनी सांगितला, तर जुन्या मोबाईलचे किती कमी करा, तो बघेल ठीक आहे मी याचे 1-4 हजार कमी करीन, 36,000 रुपये. आता इनव्हॉइस बनेल 40,000 का, याच्या आगे समोर पेमेंट दिसेल, दिसेल कॅशमध्ये 36,000, पण इनव्हॉइस बनला पाहिजे 40,000चाच, त्याच्यावर जी एस टी जमा झाला पाहिजे. जी 10% त्यांनी कॅश कमी घेतली त्याचं गव्हर्नमेंटला नुकसान व्हायला नाही पाहिजे, कारण की जो मोबाईल तुम्ही 4,000 दिला आहे ना तो मोबाईल तो मार्केटला 5,000 विकणार आहे, थोडंफार रिपेअर करेल काही करेल आणि 5,000 विकेल, कोण लॉस करता घेत नाही ना काहीच. आता मी जुनी बॅटरी 200 रुपयाला दिली, ती स्क्रॅपमध्ये 300 विकली जाते, असं आहे. त्याच्याकडे स्क्रॅपवाला रोज येतो, किती बॅटरी आला जास्त द्या,
त्यांना कुठे जायला पण लागत नाही. त्यामुळे ते रेव्हेन्यू लॉस होऊ नये म्हणून असा रूल केला आहे की ओपन मार्केट व्हॅल्यू पाहिजे. 15 पॉईंट व्हॅल्यू काढतो, किती कॅश मिळाली त्याच्यावर गिफ्टी नाही घ्यायचा, कॅश आणि काइंडमध्ये मिळून किती मिळाले ती ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. इफ ए इज नॉट अवेलेबल व्हॅल्यू कन्सिडरेशन इन, खाली दिलं बघा, मनी प्लस एफ एम व्ही ऑफ कन्सिडरेशन नॉट इन मनी. फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे त्या वस्तूची? 200 रुपये. 1400 कॅशमध्ये घेतले प्लस 200 तुम्ही घेतले ना, त्यांना ओपन मार्केट व्हॅल्यूचा अर्थ नाही कळला, तर हा अर्थ लावा, 1400 प्लस 200. इफ ए अँड बी नॉट डिटरमाइंड व्हॅल्यू इज, कशाप्रकारे व्हॅल्यू काढायची? जर ए आणि बी ऑप्शन जर का तिथे निश्चित करण्याकरता व्हॅल्यू उपयोगी पडत नसतील, तर व्हॅल्यू ऑफ लाईक काइंड आणि क्वालिटी. लाईक काइंड आणि क्वालिटी कशाला म्हणतात? एक आहे ओपन मार्केट व्हॅल्यू, दुसरं आहे लाईक काइंड अँड क्वालिटी. सप्लाय ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी मीन्स एनी अदर सप्लाय मेड अंडर सिमिलर सर्क्युमटन्सेस विच इज सेम ऑर क्लोजली ऑर सबस्टॅन्शियली रिसेम्बल्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटी, क्वांटिटी, फंक्शनॅलिटी, रेप्युटेशन टू द सप्लाय बिंग व्हॅल्यू. तुम्ही एखाद्या टी व्ही ऑनलाईन परचेस करायला जाल, तर तुम्ही एखादा टी व्ही चूज केला, तर तिथे ऑप्शन येतो की तुम्हाला सिमिलर प्रॉडक्ट बघायचे आहेत का, लगेच तो खाली लिहित देतो, बघा हे 3 प्रॉडक्ट आहेत, तुम्ही फीचर्स तिथे कम्पेअर करा, फीचर्स कम्पेअर करा, त्याची वॉरंटी कम्पेअर करा, हे सगळे दिलेलं असतं. म्हणजे जर टी व्ही सॅमसंगचा असेल तर सॅमसंगची ब्रँड व्हॅल्यू सॅमसंग लावणार, पण एखादी नवीन कंपनी असेल जी रेप्युटेड नाही आहे तर त्यामध्ये सेम फीचर्स किती प्रमाणात आहेत हे बघता येतात. असे वेगवेगळे तुम्ही कम्पेअर करता, त्यावेळेस त्याला आपण एक प्रकारे बघतो की मला सिमिलर प्रॉडक्ट पाहिजे, तर मला मोठा ब्रँड नको आहे. कारण मोठा ब्रँड जर 50,000 रुपये तर असं त्या सिमिलर फंक्शन्स असलेलं दुसरा तुम्ही ब्रँड घ्यायला जाल तर तुम्हाला 30,000-35,000 तो टी व्ही मिळेल. अर्थ कळला? लाईक काइंड आणि क्वालिटी मीन्स एनी अदर सप्लाय मेड अंडर सिमिलर सर्क्युमटन्सेस विच इज सेम ऑर क्लोजली ऑर सबस्टॅन्शियली रिसेम्बल्स, म्हणजे त्याप्रमाणे आहे, सेमली किंवा क्लोजली, त्याची कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्य, क्वालिटी, क्वांटिटी, फंक्शनॅलिटी, रेप्युटेशन सॅमसंगचा ऑलवेज मोठं राहील लोकल कंपन्यांपेक्षा. पण बाकी जर तुम्हाला सेम आहे, मग आपल्या भाषा आपण काय म्हणतो की बाबा हे सिमिलर प्रॉडक्ट आहे, पण इथे तेही बघितले, रेप्युटेशन बघितलं जाईल. आणि त्याप्रमाणे जर एखादा प्रॉडक्ट आहे तर मग त्याच याच धर्तीवरती दुसरं कुठलं प्रॉडक्ट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, मग ती व्हॅल्यू घ्या. किंवा ओपन मार्केट व्हॅल्यू उपलब्ध नाही आहे, ए प्रमाणे, बी प्रमाणे कन्सिडरेशन मनी मध्ये किती आहे, फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन नॉट इन मनी किती आहे हे काढता येत नाही, तर मग व्हॅल्यू इज डिटरमाइन बेस्ड ऑन काइंड अँड क्वालिटी. दुसऱ्या कंपनीचा सिमिलर बेसिसवरती बघा किती आहे. इफ ए बी सी नॉट डिटरमिनेबल, आपल्या रूल 30 और 31, आता 30 रूलमध्ये काय होतं की मॅन्युफॅक्चरर जर असेल त्याला वस्तू केवढा पडली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, जर तुम्ही दुसरीकडनं वस्तू घेतली असेल बनलेली नसेल तर तुम्हाला केवढा ती वस्तू तिकडनं पडली, सर्व्हिस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कितीला पडलेलं आहे, मग याच्या 110% व्हॅल्यू लावा. जर मला 100 पडली तर 110 व्हॅल्यू आला पाहिजे. पण हे केव्हा, हा ऑप्शन कधी आहे, जर ए बी सी उपलब्ध नसतील तर मग हा ऑप्शन घ्यायचा. हे कसा करताय? कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी असेल त्यावेळेस हे ऑप्शन जायचे. जर आपण आपल्याच ब्रँडला सप्लाय करतो म्हणजे डिस्टिंक्ट पर्सन झाला, किंवा रिटर्न पर्सन ते दिलेत त्यांना सप्लाय करतो, तर रूल 28 बघायचा. आणि एजंट असेल प्रिन्सिपल एजंट तर मग रूल 29 दिला. आता रिटर्न पर्सन असेल ओपन मार्केट व्हॅल्यू पहिला ऑप्शन,
आवडतो ऑप्शन हाच आहे लॉ मेकरला, ओपन नॉटेड व्हॅल्यू घ्या. पण रिसिपियंटला तो ऑप्शन हा सुटेबल नाही आहे. जर इफ ए इज नॉट अवेलेबल, व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड आणि क्वालिटी, हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन, इफ ए बी इज नॉट डिटरमिनेबल, मग रूल 30 मध्ये हे दिलंय. 31 मध्ये काय दिलंय, बे जजमेंट मेथड, म्हणजे तुम्ही सेक्शन 15(1) आणि जे रूल आहेत याचा एकत्रितपणे विचार करून एक व्हॅल्यू डिटरमाइन करा. पण हे केव्हा करायचं, ज्यावेळेस हे काय लागू करता येत नाही त्यावेळेस. लॉमेकरनी जे काय सिक्वेन्स दिलाय की पहिले 15(1) लागू होत नसेल तर मग रूल बघा, मग त्याच्यामधले जे काय त्यांनी सबरूल दिलेत त्याप्रमाणे जर का लागू होत नसेल तर मग व्यक्तीला जायचं आहे. डायरेक्टली चॉईस नाही की व्यक्तीला जायचा. आता यामध्ये एक प्रोविजो आहे, हे ए बी सी ऑप्शन झाले का, त्यामध्ये प्रोविजो दिलाय की इफ फर्दर सप्लाय इज ॲज सच बाय रिसिपियंट ॲट ऑप्शन ऑफ सप्लायर, हा एक ऑप्शन दिलाय की तुम्ही हे न वापरता हा ऑप्शन वापरू शकता. 90% ऑफ प्राईस चार्ज फॉर सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी बाय रिसिपियंट टू 100%, म्हणजे जर का तुम्हाला एक वस्तू मिळते आणि तुम्हाला व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे, तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही लाईक काइंड अँड क्वालिटी दुसरी वस्तू आहे, सपोज तुम्ही प्रॉडक्ट ए विकताय, या ए प्रॉडक्टच्या ऐवजी बी प्रॉडक्ट काय लाईक काइंड अँड क्वालिटी, तुम्हाला बी प्रॉडक्ट केवढा येतं, तुम्ही ते अनरिलेटेड रिसिपियंटला केवढा विकता, त्याच्या 90% एची व्हॅल्यू घेऊ शकता, हा ऑप्शन आहे. तुमच्याकडे ओपन माकडे व्हॅल्यू एची नाही आहे तर बी काय लाईक कॅन क्वालिटी प्रोडक्ट आहे, आणि जर ते सप्लायर तुम्ही सप्लायरचा असाल तुम्ही ते केवढा विकता अनरिलेटेड रिसिपियंटला, केवढा विकता, त्याच्या 90% एची व्हॅल्यू असली पाहिजे. तुम्ही 90% विकता का 95% विकता हे गव्हर्नमेंट बघणार नाही. तुम्ही ही 90 भले 80% विका 85% विका, पण 90 तुम्हाला व्हॅल्यू लावली पाहिजे टॅक्स भरण्याकरता. दुसरा प्रोविजन काय आहे तो सांगतो की इफ रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल आय टी सी, जर रिसिपियंट आय टी सी घेणार आहे ना, मग तुम्ही ज्या जी व्हॅल्यू लावाल ती व्हॅल्यू आम्ही ओपन मार्केट व्हॅल्यू समजू. आय टी सी असेल तर ओपन मार्केट व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन इनवॉइस, जी व्हॅल्यू डिक्लेअर केलेली आहे तीच ओपन मार्केट व्हॅल्यू मानली जाईल, ती समजली जाईल. जर रिसिपियंट आय टी सी घेतो, तुम्ही टॅक्स 100 लावा, 200 लावा, 500 लावा, तो आय टी सी घेणार आहे ना, मग गव्हर्नमेंटला फायदा काय, मग इथे कुठलेही व्हॅल्यू लावा काही रिस्ट्रिक्शन नाही. प्रिन्सिपल एजंटला ओपन मार्केट व्हॅल्यू पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन और 90% ऑफ प्राइस ऑफ गुड्स ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी बाय द रिसिपियंट वेअर सच गुड्स आर इंटेंडेड फॉर फर्दर सप्लाय टू 100%. इफ इज नॉट अवेलेबल देन रूल 30 or 31 इन ऑर्डर. 27, 28, 29, 30 and 31. आता नॉर्मली बघा, बार्टर असतं, इथे व्हॅल्यू फुल येत नाही, एक्सचेंज असतं यात व्हॅल्यू फुल येत नाही, तसंच जुनी असेट विकली, परमनंट ट्रान्सफर ऑर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट, इथे आय टी सी घेतला गेला होता, इथे व्हॅल्यू कशी काढायची, मग ह्याच्याकरता या जुनी वस्तू आहे, जुना कम्प्युटर आहे, बऱ्याच बँक वगैरे आहेत, 3 वर्ष कम्प्युटर वापरले का, मग एखाद्या संस्थेला वगैरे देतात, आपल्याच एम्प्लॉईजला 5,000-7,000 रुपये देतात, ते फ्री देऊ किंवा एक काहीतरी नॉर्मल मिनिमम कॉस्टला देऊ. ह्या केसमध्ये किती व्हॅल्यूवरती किती रुपये टॅक्स देणं लागतो, याकरता ज्या काय प्रोविजन आहेत त्या लागू करून तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायला लागतो. हे सेक्शन 18(6) आहे, ह्याच्यामध्ये सेल ऑफ असेट आहे. जर असे कुठली कम्प्युटर वगैरे असेल त्याचं लाईफ एस्टिमेट केलं आहे 60 महिने, 5 वर्ष, 20 क्वार्टर, आणि जर त्याच्या आत ते असेट विकली तर पर क्वार्टर 5% व्हॅल्यू वजा केली जाते. समजा मी 10 क्वार्टर मी समजा आय टी सी घेतला आहे 60,000, आय टी सी 60,000 घेतला आहे,
नाही 5 वर्ष ही वस्तू नाही वापरली. तर याचं समजा मी सोपं सांगतो की 60 महिने सोपं घेतलं मी, 30 महिने वापरली आणि ही वस्तू विकली आणि टॅक्स कलेक्ट केला 40,000 वस्तू विकून. आता ह्यातले मी 60,000 2.5 वर्ष वापरले, म्हणजे मी 30,000 ITC जेवढा घेतला होता तो मी यातनं वजा करेन, उरेल 30,000. ॲक्च्युली मी घेईन ते एक्झाम्पल, डिक्शन घेईन, त्यात हे दिलं आहे की 30,000 ही व्हॅल्यू आहे, ॲटलीस्ट एवढी व्हॅल्यू कलेक्ट केली पाहिजे. जर 40,000 टॅक्स कलेक्ट करून भरला तर काही लायबिलिटी येणार नाही, पण जर 25,000 जर टॅक्स भरला तर डिफरन्स 5,000 आहे, तो पे करायला लागतो. मग ती व्हॅल्यू कशी काढायची, एक 15-1 काढा किंवा तो रूल दिला आहे त्याप्रमाणे काढा, मग डिफरन्स अमाऊंट लायबिलिटी आहे. मग बार्टर आहे, एक्सचेंज आहे किंवा परमनंट ट्रान्सफर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट आहे, जिथे ITC अवेल केला होता त्या असेटवरती ओपन मार्केट व्हॅल्यू. हे एक्झाम्पल बघून दिलं फोनचं, न्यू फोन इज सप्लाइड 20,000 अलॉंग विथ द एक्सचेंज ऑफ ओल्ड फोन. ओपन मार्केट व्हॅल्यू किती आहे? 24,000. मग जुना फोन देऊन नवीन फोन काही घेतला तरी 24,000 ही ओपन मार्केट व्हॅल्यू आहे, याच्यावरच काय लागला पाहिजे, किती लागला पाहिजे. वेअर अ लॅपटॉप इज सप्लाइड फॉर 40,000 अलॉंग विथ द बार्टर ऑफ अ प्रिंटर दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द रिसिपियंट अँड द व्हॅल्यू ऑफ द प्रिंटर नोन ॲट द टाइम ऑफ सप्लाय 4,000. आता याच्यामध्ये बघा की लॅपटॉप एकाकडे लॅपटॉप आहे, बरोबर आहे, तो जर का मी घेतो तो मला काय सांगतो की मी लॅपटॉप देईन तर तू मला 40,000 रुपये दे प्लस प्रिंटर दे. आता माझ्या प्रिंटरची व्हॅल्यू जी आहे, ह्या जी लॅपटॉपची व्हॅल्यू माहीत नाही, ओपन माकडे व्हॅल्यू काय माहिती नाही, ओके, आणि 44,000 रुपये त्यांनी मला पे करायला सांगितले. एक मिनटं, 40,000 पे करायला सांगितले, 40,000 कॅशमध्ये आहे आणि माझ्या प्रिंटरची व्हॅल्यू मला माहिती आहे की 4,000 आहे. माझ्या प्रिंटरची ओपन माकडे व्हॅल्यू 4,000 आहे, मी 4,000 विकतो मार्केटला, मला एक प्रिंटर पाहिजे प्लस 40,000 पाहिजे. तर इनवॉइस बनेल तो 40,000 कॅश दिले आणि 4,000 व्हॅल्यू कसली आहे, माझ्या प्रिंटरची आहे, म्हणजे मी त्याला 40,000 कॅशमध्ये दिले प्लस माझा प्रिंटर 4,000 मी विकतो, म्हणजे मी त्याला 24,000 रुपये दिले. मग इथे GST व्हॅल्युएशनप्रमाणे रूलप्रमाणे 24,000 ही व्हॅल्यू आहे ज्याच्यावरती GST लेवी झाला पाहिजे. रूल 31 जो आहे रेसिड्युअल मेथड, आता याच्यामध्ये पहिले रूल 30 लावा मग 31 लावा, पण त्यांनी एक असा ऑप्शन प्रोविजनमध्ये दिलं आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस जर असेल तर तुम्ही रूल 30 इग्नोर करू शकता. सर्व्हिस मला केवढ्याला पडली त्याच्या 10% एक्स्ट्रा घ्या, असं होत नसतं ना. एखादा डॉक्टर जेव्हा एखादं ऑपरेशन करतो तेव्हा त्याचा काही वर्षांचा अनुभव असतो, सर्व्हिस प्रोवायडरला जे कौशल्य त्याच्याकडे असतं तो त्याचे पैसे घेतो, त्यामुळे 10% माझ्या सर्व्हिसची व्हॅल्यू असं असू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन दिला आहे की इग्नोर करा रूल 30 सर्व्हिस प्रोवायडरला, डायरेक्ट 31 प्रमाणे ते व्हॅल्यू डिटर्मिन करू शकतात. आता 31 प्रमाणे व्हॅल्यू डिटर्मिन करायची असेल तर एक्झाम्पल बघा कसं आहे की बाकी कुठला सेक्शन किंवा रूल लागत नाही तर काय करायला पाहिजे, 31 जायला पाहिजे. आता एक कॉस्मेटिक कंपनी आहे, बाईज इट्स प्रॉडक्ट फ्रॉम अ सब कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, फक्त क्वालिटी कंट्रोल काय करते ही कंपनी करते. बऱ्याच कंपन्या अशा आहेत की त्यांचं एक ब्रँड व्हॅल्यू आहे ते बघतात आणि दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात, ती कंपनी काय करते म्हणजे मार्केटिंग आणि क्वालिटी कंट्रोल हे मुख्य कंपनी करते, त्यांचं नाव आहे मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये त्यांचा माल जास्त प्रमाणामध्ये मागणी येत नव्हते, डिमांड नव्हता, म्हणून त्यांनी काय सांगितलं की आम्हाला काय टेस्टर बनवून द्या, जे काय तुम्ही इथं प्रोडक्शन करताय ते प्रोडक्शन थांबवा आणि इमिजिएटली काय सॅम्पल पॅकेट बनवून द्या. आता त्यांनी रॉ मटेरियल आणलं होतं, इनपुट्स आणले होते आणि त्यांनी प्रॉडक्ट तयार केलं होतं. तर शॅम्पू आहे, तर शॅम्पू तयार आहे आणि शॅम्पूच्या बाटलीत तो भरायचा आहे, आता वेगवेगळ्या बाटलीमध्ये त्यांनी भरू नका, आम्हाला तुम्ही एक छोटे पॅकेट द्या जे आम्हाला मार्केटला फ्री ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे एखादी कंपनी सोप बनवते, त्या सोपवरती तुम्हाला फ्री ऑफ चार्ज
तो पाऊच मिळेल, टेस्टर्स मिळेल, सॅम्पल मिळेल असं बघतो ना आपण. तर त्यांनी त्याप्रमाणे ते केलं. आता त्यामध्ये त्याची किंमत काय आहे, आता ज्यावेळेस ते त्यांना देतील हे फ्री वाटा दुसऱ्या कंपनीला, त्यांनी सप्लाय तर केलं ना, त्यांचं ते प्रॉडक्ट मार्केटला जावं म्हणून सप्लाय तर केला, त्याच्यावर जी एस टी किती भरायचा त्यांनी? आता याची ओपन मार्केट व्हॅल्यू काय नाही आहे. बाकी पण ऑप्शन लागू होत नाही, लाईक कँड अँड क्वालिटी आणि कॅशमध्ये किती, कँडमध्ये किती, काहीच लागू होत नाही. मग इथे केवढ्याला पडलं 10% वाढवा तेही कळत नाही आहे, कारण जे काय त्यांनी सगळं रेडी केलं होतं फिनिश प्रॉडक्ट ते त्यांनी त्यांचे ठरलेले जेवढे त्यांचे प्रोडक्शन पॅक जे काय विक्रीच्या बोटल वगैरे असतील त्यात न भरता त्यांनी वेगळ्या प्रकारे ते पॅकिंग केलं. दीज आर ऑफ डिफरंट साईज फ्रॉम द प्रॉडक्ट दॅट इज सोल्ड. जसं आपण बघतो की वेगवेगळ्या बॉटलमध्ये आपल्याला शॅम्पू मिळतो, तशा बॉटलमध्ये भरला नाही तो. द कंपनी अँड द सब कॉन्ट्रॅक्टर आर रिलेटेड पर्सन आहेत. द सब कॉन्ट्रॅक्टर डज नॉट हॅव डिटेल्स ऑफ कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ सच टेस्टर्स. केवढ्याला पडलं त्यांना हे सब कॉन्ट्रॅक्टरला कळत नाही. ॲज नन ऑफ द मेथड ऑफ 27-30 विल वर्क फॉर व्हॅल्यूइंग दीज टेस्टर्स. द व्हॅल्यू विल हॅव टू बी डिटरमाइंड बाय युझिंग रिझनेबल मीन्स कन्सिस्टंट विथ द प्रिन्सिपल अँड जनरल प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 15 आणि रूल. आता ह्यात त्यांनी पॉसिबल मेथड त्यांना काय करावीशी वाटली, त्यांनी ठरवलं की आपण समजा एक प्रॉडक्ट विकतो तर काहीतरी वजन आहे समजा, त्या वजनाच्या प्रमाणामध्ये टेस्टरचं वजन किती आहे. जसं एक 500 ml बॉटल आपण विकतो त्याची एक कॉस्ट आहे, मग जर आपण 30 ml जर फ्री देत असू तर मग 500 ml तेवढी कॉस्ट, 30 ml किती. अशा प्रकारे त्यांनी व्हॅल्यू काढली. प्रोडक्ट रिडक्शन ऑफ द प्राईस बेस्ड ऑन डिफरंट साईज फ्रॉम द प्रोडक्ट दॅट इज सोल्ड. तुम्ही जसं बघाल की छोटा पॅक असतो त्याची कॉस्ट जास्त असते, अजून मोठा पॅक घेतला थोडी किंमत कॉस्ट कमी होते, आणखीन मोठा पॅक घेतला तर आणखीन कॉस्ट कमी पडते. जर 1 kg किंमत किती आहे तुलनेने 30 g किती आहे हे ते काढता येईल, मग त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू काय होईल डिटरमाइन होईल. रूल 31 तेव्हा लागेल की जेव्हा सेक्शन 15(1) प्रमाणे किंवा रूल प्रमाणे त्याची व्हॅल्यू काढता येत नसेल तर मग रूल 31 लागेल. कळलं एवढं? आता ह्याची मी आणखीन एक्झाम्पल दिली. तुम्ही ज्या वेळेस कधी स्वतःहून रीड करायला जाल त्यावेळेस तुम्हाला याची मदत होईल. आणि याप्रमाणे जायचे, सर्व्हिस प्रोव्हायडर जर असेल तर रूल 30 स्किप करू शकतो, पण जर गुडचा सप्लायर असेल तर पहिले रूल 27, 28, 29 जर लागू होत नसेल तर 30 जायचं आणि नंतर 31 जायचं. लॉटरी आहे, लॉटरी, बेटिंग, गॅमलिंग, हॉर्स रेसिंग. 31 लॉटरी जी असते, सप्लाय ऑफ लॉटरी बाय ऑर्गनायझिंग स्टेट, लॉटरी कोण काढतं, लॉटरीचा सप्लाय कोण करतं, तर समजा आता आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्टेटच्या लॉटऱ्या येतात, तर इथे ऑर्गनायझिंग स्टेट मीन्स द स्टेट गव्हर्नमेंट विच कंडक्ट द लॉटरी आयदर इन इट्स ओन टेरिटरी ऑर सेल्स इट टिकेट इन द टेरिटरी ऑफ अदर स्टेट. दुसऱ्या राज्यामध्ये पण त्या लॉटरीज विकल्या जातात, तर डिस्ट्रीब्युटर थ्रू लॉटऱ्या लोकांपर्यंत पोचतात म्हणजे जे बाहेरपर्यंत पोचतात. लॉटरी जी किंमत असते 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, किती रुपयावर जी एस टी दिला जाईल, तर हायर ऑफ टू अमाऊंट म्हटलं आहे, हायर ऑफ टू अमाऊंट्स टू बी डीम ॲज अ व्हॅल्यू. एक फेस व्हॅल्यू ऑफ तिकेट, तिकेटची फेस व्हॅल्यू किती आहे. समजा तिकेटची फेस व्हॅल्यू जी आहे, द गव्हर्नमेंट ऑफ स्टेट रन्स अ लॉटरी वेअर फेस व्हॅल्यू ऑफ लॉटरी तिकीट 250 रुपये. आणि दुसरं काय की जे ऑफिशियल गॅजेट असतं त्या स्टेटचं, त्या गव्हर्नमेंटचं, त्यात त्यांनी डिक्लेअर केली 240. ऑफिशियल गॅजेटला व्हॅल्यू आहे 240 आणि फेस व्हॅल्यू आहे 250. तर याच्यामधली हायर व्हॅल्यू काय ती बघा. मग 100 / 120 ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ तिकीट ऑर
हंड्रेड डिवाइड बाय 128 ऑफ द प्राइस ॲज नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅदरी. यातली हायर काय ती बघायची. असंही असेल की 250 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि ऑफिशियल गॅदरीला 260 आहे. मग 260 ही 128% आहे, तर 28% किती? तेवढा जी एस टी जमा करायचा. कोण जमा करेल? लॉटरी रिव्हर्स चार्जमध्ये गव्हर्नमेंट लॉटरी येतं. तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर रिव्हर्स चार्जमध्ये डिस्ट्रीब्युटरनी पे करायचं. ज्या मी जो सेक्शन सांगितला होता त्यात लॉटरी डिस्ट्रीब्युटर हा एक नोटिफाईड गुड्स आहे ज्यावर रिव्हर्स चार्ज आहे. सप्लाय ऑफ एक्शनेबल क्लेम इन द फॉर्म ऑफ चान्स टू विन अ बेटिंग गॅम्बलिंग ऑर हॉर्स रेसिंग इन रेस क्लब 100% ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द बेट. आता जेव्हा तिथे बेट लावली जाते हॉर्स रेसिंगवरती, किंवा 1000 रुपये, तर 1000 रुपये काय झाली? ही जी व्हॅल्यू आहे या 100%वरती जी एस टी जमा केला पाहिजे. लॉटरीमध्ये कसं केलं आहे, जी अमाऊंट दिलेली आहे ती 128%. जसं इथे मी हा फॉर्म्युला वापरीन की 250 रुपये आहेत, तर 250 × 100 / 100 केलं तर व्हॅल्यू किती येते? 155.313. आणि जर 240 केले तर 187. हायर काय? ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय, त्याच्यावरची अमाऊंट जी एस टीची. ओके, तसं इथे नाही होत. इथे काय होतं, इथे हा फॉर्म्युला दिलेला नाही आहे की जेवढ्याची बेट लावली आहे लॉटरीमध्ये त्या लॉटरीच्या किमतीमध्ये जी एस टी इन्क्लूड आहे. पण बेट जी हॉर्स रेसिंग आहे, चान्स टू बीन अ बेटिंग गॅम्बलिंग किंवा हॉर्स रेसिंग, याच्यामध्ये जेवढी व्हॅल्यू घेतली गेली आहे जो बेट लावतोय 100% व्हॅल्यू ती आहे याच्यावर जी एस टी जमा करायचं. दुसरं एक डिवाइस असतं ज्याला म्हणतात टोटल अडजेस्टर. त्या डिवाइसमध्ये एक कम्प्युटराइज डिवाइस असतं दॅट पुल्स द वेजर्स किंवा बेट्स. त्यामध्ये काय टॅक्स द्यायचा आहे, त्या काय खर्च असतील, चार्जेस असतील, ते सगळे कट करून किती अमाऊंट उरते. गणपतीमध्ये माझ्या ना पत्ते खेळतात, तिथे पत्ते खेळतात आणि एक डाव झाला थोडे पैसे साईडला काढा. मध्ये ब्रेकला आपल्याला काय खायला प्यायला पाहिजे साईडला काढा पैसे. तसे ते काय करतात, त्यातनं काय अमाऊंट साईडला काढतात. आमचं तुम्हाला जागा वापरा देतो आम्ही, काही जागेचे मेंटेनन्स चार्जेस आम्ही सगळ्यांना इथे अरेंज करतो हे चार्जेस, अशा प्रकारे त्या डिवाइसमध्ये आणि टॅक्सेस हे बाजूला काढले जातात आणि बाकी जी अमाऊंट उरते ती विनर्समध्ये वाटली जाते. मग हे डिवाइस थ्रू हो किंवा कसं हो, जेवढी अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट करतो जो पार्टिसिपेट करणारा त्या बेटमध्ये ती व्हॅल्यू ॲज पर जी एस टी प्रोव्हिजन लेवीएबल आहे त्या व्हॅल्यूवर जी एस टी देणं आहे. जर जी एस टी 8% आहे तर ती व्हॅल्यू प्लस त्याच्यावरचा जी एस टी घेतला पाहिजे. ओके, सप्लाय ऑफ लॉटरी. आता आणखीन हे झालं, रूल 35 अशी प्रोव्हिजन आहे की काही गुड सर्व्हिसेस नोटिफाय केल्या जातील त्याच्यावरती व्हॅल्यू डिटरमिन कशी करायची हे सांगितले जाईल. एक फॉरेन करन्सी, तर तुम्हाला कुठे फॉरेनला जायचं असेल तर इंडियन रुपीज तिकडे चालणार नाही, मग तुम्ही इंडियन रुपीज देऊन ती फॉरेन करन्सी घ्याल. तुम्ही जाऊन आलात तर परत काय कराल, फॉरेन करन्सी जमा कराल आणि इंडियन रुपीज घ्याल. तुम्ही ज्यावेळेस फॉरेन करन्सी दिली तर इंडियन रुपीज दिली आणि फॉरेन करन्सी घेतली तेव्हा काय केलं, परचेस ऑफ तुमच्याकरता काय झालं, परचेस ऑफ फॉरेन करन्सी. आणि जो हा बिझनेस करतो त्याला काय झालं, सेल ऑफ फॉरेन करायचं. तो सेल जेव्हा करतोय तेव्हा तो किती रुपयावर जी एस टी जमा करेल, तो परचेस करतोय किती रुपयावर जी एस टी लागेल. ओके, लक्षात घ्या. मग फॉरेन करन्सी परचेस ऑर सेल ऑफ फॉरेन करन्सी असेल इन्क्लुडिंग मनी चेंजिंग. दुसरा, बुकिंग ऑफ तिकीट फॉर द एअर ट्रॅव्हल बाय एअर ट्रॅव्हल एजंट. एअर ट्रॅव्हल एजंट जो आहे तो तिकीट बुकिंग करतो, मग डोमेस्टिक असो या इंटरनॅशनल टूरसाठी असो तिकीट बुकिंग करतो, त्याला एक कमिशन दिलं जातं.
तर किती रुपये त्याने जी एस टी पे करायचं. तिसरा लाईफ इन्शुरन्स बिझनेस कमिशन मिळतं एजंटला, तर किती रुपयावरती त्यांना जी एस टी द्यायचं आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय सेकंड हँड गुड्स आणि व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल वाउचर स्टॅम्प कूपन टोकन्स, हे जे 5 सप्लाय आहेत याच्यावरती कशी व्हॅल्यू डिटरमिन करायची, याच्याकरता सेक्शन 15(5) प्रमाणे रूल बनवला आहे. आणि त्या रूलप्रमाणे रूल 32 आहे. आत्तापर्यंत जेवढा घेतला तेवढा कळलं आहे. जे मागच्या काळात नव्हते पण आले त्यांना पण आता मी 15(1), 15(2), 15(3) घेतला, म्हणजे त्यांना पण क्लिअर झालं असेल. आणि ज्यांना अगोदर काय कमी असं कळलं असेल त्यांना आणखीन क्लिअर झालं असेल. इथे ब्रेक घेऊया.